एक एक गाड़ी के ऊपर दो दो लाख तीन तीन लाख रुपए दंड हुआ है, कहाँ से भरेंगे आप? ऐसे मारामारी तो कर नहीं सकते। पैसेंजर बोलेगा इधर ही स्टॉप करने का, इधर ही उतरने का, तो हम कहाँ लेके जाएंगे? आम्ही तुमच्या मदतीला आहोत, आम्ही तुम्हाला जे काही मदत पाहिजे असेल ते आम्ही आता द्यायला सुरुवात करू। आता गाडी वेटिंगला उभा असेल तरी पण 1500 पाठीमागून फोटो काढून डायरेक्ट 1500 रुपये फाईन मारतात। फोटो मोबाईलने काढतात आणि नंतर 1500 पाठवून देतात। एक हवादार मारून गेला, आता आपण इथे पहिला आम्ही तिनाथ नाक्याला गेलो, तिथे सुद्धा बंद ठेवलं होतं। नितीन कंपनीमध्ये आपण तिथे पूर्ण आमची टीम तिथे बसलेली आहे, पण तिथे टोईंगची गाडी काही येत नाही आहे। आणि आता आम्ही कोपरीमध्ये आलो आणि कोपरीमध्ये तुम्ही बघू शकता की टोईंगचे गाड्या आहेत, पण त्यांनी आज टोईंग बंद ठेवलेले आहेत। आज आपण हा मोहीम घेतोय आणि त्यांचा भ्रष्टाचार एक्सपोज होणार आहे म्हणून त्यांनी टोईंग बंद ठेवलेले आहेत। हा जो आपण इथे जे नितीन कंपनीचा ब्रिजचा खालती उभे आहोत ना, हा भ्रष्टाचाराचा हड्डा आहे। पद्धतीने यांना पाहिजे तसं ते कारवाई करत सुटलेले आहेत। याच्यामध्ये मोठा झोल आहे, मेंटेन केलं असतं तर हे दिसून आलं असतं की हे लोकांनी किती पैसे खाल्लेत, पण यांना काही फरक पडत नाही कारण यांना पैसा हा मोठा पैसा यांच्या घरात जातो। ते DCP साहेबांना मी आव्हान करतो लीगली की तुम्ही कुठेही पत्रकार परिषद घ्या आणि मला बोलवा, मी एक्सपोज करतो की तुम्ही किती पैसे, तुमच्या यंत्रणामध्ये किती पैशाचा भ्रष्टाचार आहे, तुमचा त्याच्यामध्ये सहभागी आहे की नाही मला माहीत नाही, पण एवढं नक्की आहे तुम्हाला या गोष्टी माहिती असताना सुद्धा तुम्ही या गोष्टीला दुर्लक्ष करता, म्हणजे तुमचा इन्व्हॉल्वमेंट आहे असं आम्ही गृहीत धरतो। पण चॅलेंज मी बोलतो, कोणीही ठाण्यातल्या कुठल्याही अधिकारीनी हे फक्त मी खोटं बोलतोय हे फक्त त्यांनी सिद्ध करावं। सामान्य नागरिकांना मला हेच सांगायचं की आम्ही ह्या विषयावरती गंभीर विषयावरती काम करत असताना तुम्ही पण आमच्याबरोबर सहभागी व्हा। माझा फोन नंबर आहे 9619111645। कधीही टोईंग विषयावरती तुम्हाला कुठलाही त्रास होत असेल किंवा तुम्हाला लीगल ॲडवायझर किंवा तुम्हाला मदत पाहिजे असेल तर आम्ही आमची टीम अवेलेबल आहे।